सत्कार झाला त्याचं त्याचं मला खूप अप्रूप वाटलंय. म्हणजे याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणून सत्कार झाला, कौतुक झालं, पण आपल्या गावातल्या लोकांनी आपला सत्कार करणं हे खूप महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे आपण माणसाशी जोडलेले आहोत, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी जोडलेले आहोत. माझ्यासाठी एवढ्यासाठी महत्वाचं कारण मी शक्यतो फिरत नाही. म्हणजे बरेच लोक मला विचारतात तुम्ही बांध्यात राहता काय, म्हणजे मी बांध्यात राहतो हे आपण लोकांना माहिती नाही. इतका मी कमी फिरतो आणि तरी सुद्धा माझ्या गावातले लोक मला ओळखतात, माझ्यावरती प्रेम करतात. म्हणजे आजचा सत्कार हे मला असं वाटतं की इतके ओळख माझ्यावरचं प्रेमाचं प्रतीक आहे, मला प्रेमाची पावती वाटते. विशेष करून राकेश आणि निलेश मोरजकर, खरं तर मी राकेशला रे म्हणतो कारण मी तो माझ्याबरोबर शाळेत होता, माझ्यापुढे एक वर्ष होता, आम्ही एका नाटकात पण काम केलं आहे. आणि जसं सरांनी सांगितलं तसं मी त्यांचा विद्यार्थी होतो अगदी, आणि सरांची आम्हाला भीती वाटायची त्यावेळी. पण मला असं कधी वाटलं नव्हतं की कुठे कधीतरी असं सर माझ्यावरती बोलतील. माझ्यासाठी त्यावेळी कल्पना रमणेदार अशी झाली असती. त्याने सांगितलं ते खरं आहे की मी मॅथ्स सोडण्याचा विचार करत होतो आणि त्यांच्याशी शेअर केलं होतं. त्यामुळे सगळ्या त्यांनी आठवणी इथं मांडल्या. मला खूप बरं वाटलं. मला बोलताना थोडस हे होत आहे, मला थोडस भावनिक. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे, श्री नेरूरकर, ते माझ्या वडिलांचे पण शिक्षक, आणि त्यांच्याकडूनच मी प्रश्नांविषयी ऐकलं होतं. आणि त्यांना ते शिकवताना लँग्वेज विषय, मराठी विषय त्यांना त्यांनी शिकवला होता. आणि त्याच्यापैकी कविता म्हणून दाखवताना बाबा असं सांगायचे की त्यांनी कविता म्हणून दाखवली तर ज्या प्रकारे ते म्हणून दाखवत तर त्या म्हणण्यातूनच त्याचा अर्थ समजत होता असं त्यांनी मला सांगितलं. तर मला खूप कौतुक वाटलं आणि त्या माणसाला आपल्याला बघायला पाहिजे, पण मला कधी बघता नाही आलं. त्याच्यानंतर मी त्यांना बघितलं, ते टी व्हीवरती बघितलं, कारण मग अशी तो उल्लेख करण्यात आला की मॉरिशसच्या संदर्भात जेव्हा त्यांचं हे चालू होतं त्यावेळी त्यांची मुलाखत मी दूरदर्शनवरती ऐकली. पण त्यांच्याविषयी मला थोडी थोडी माहिती मिळाली की आमचे एक प्राचार्य आनंद मेंढसे आहेत बेळगावमध्ये त्यांच्याकडून, आणि त्यांनी मला असं सांगितलं की प्रश्री हे बेळगावमध्ये शिकायला होते आणि त्यांची कौटुंबिक अशी जवळीक होती आणि ते त्यांना मामा म्हणायची इतकी जवळीक होती. त्याच्यानंतर ते शिकवायला इथे बांध्यात आले. आणि मी नारायण पालेकरांच्याकडून ऐकलं होतं की जेव्हा इथं 55चा सत्याग्रह झाला त्यावेळी डांगे वगैरे जी लीडरशिपची मंडळी होती ती त्यांच्या रूमवरती उतरली होती असं मी नारायण पालेकरांच्याकडून ऐकलं होतं. आनंद मेंढसेने मला असं सांगितलं की त्यांची वैचारिक बैठक मार्क्सवादाची होती आणि त्याप्रमाणे ते काम करायचे, ते ॲक्टिव्ह होते. इथून ते मुंबईला गेल्यानंतर कम्युनिस्ट पार्टीचे एक मणिशंकर कवटे म्हणून त्यांचं एक हायस्कूल जनता हायस्कूल म्हणून आहे, तिथं ते शिकवायचे. आणि त्यांच्या शिकवण्याची कला, म्हणजे त्यांनाही कोणतरी प्रश्न केला होता की तुम्ही साहित्यिक की शिक्षक जास्त, तर ते शिक्षक म्हणायचे. आणि त्यांच्या शिकवण्याची कला इतकी चांगली होती की अनेकांना वाटलं की त्यांना पुरस्कार मिळायला पाहिजे. आणि त्यांना अशी विनंती करण्यात आली की तुम्ही प्रेसिडेंट अवॉर्डसाठी अप्लाय करा, तर ते म्हणाले मी अप्लाय करून कोणता पुरस्कार घेणार नाही. पण मला वाटतं ही खूप कौतुकाची गोष्ट आहे, वेगळी गोष्ट आहे की जिथं माणूस अप्लाय करत नाही आणि पुरस्कार घेतलं आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला अप्लाय न करता, हे खूप वेगळं होतं. जसं मगाशी सांगितलं तसं गोवा मुक्ती लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता, मुंबईतल्या कामगार संघटनेशी त्यांचा सहभाग होता, त्यांचा दलित पॅन्थरची संघटना होती, त्या दलित पॅन्थरचे जे सुरुवातीचे कार्यकर्ते होते त्यांची मार्क्सवादाची बैठक तयार करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता, विजय तेंडुलकरांसारखे नाटककार त्यांच्या रोजच्या चर्चेतले व्यक्ती होते. आणि असं काम केलेला एक मोठा माणूस आणि त्याच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार, मला असं वाटतं की या पुरस्काराने मी स्वतः मोठा झालोय असं मला वाटतं. आणि त्यांच्या सहवासाने जसा आराम मिळतो तसं मला असं वाटतं की हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग असे बोलता बोलता काही गोष्टी पुढे आल्या त्या अशा की मी मेडिसिन केलं आणि सायकॅट्री केलं, पण सायकॅट्रीचा माझ्या लिखाणाशी काही संबंध नाही, नाहीतर मग सगळेच सायकॅट्रिस्ट लेखक झाले असते. आपल्याला असं वाटत असतं की सायकॅट्रिस्टला बरेच मन वगैरे कळतं, तसं काय नाही. ज्याला आपल्याला कमी कळतं अशी जाणीव आहे मनाच्या बाबतीत तो सायकॅट्रिस्ट अशी माझी ऐकते. कारण ते एकदा तुम्ही ते फील्ड बघितलं की तुमच्या लक्षात येतं ते इतकं फास्ट आहे की त्याच्यामधला फक्त थेमच तुम्हाला माहिती आहे. आणि ही जाणीव मला सायकॅट्रीमध्ये गेल्यानंतर झाली. मी असं म्हणेन की माझ्या लिखाणाची प्रेरणा, मी माझ्या पेशंट ही माझ्या लिखाणाची प्रेरणा. मी जेव्हा त्यांच्याशी म्हणजे अगदी सुरुवातीला मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली
तेव्हा मला लक्षात आलं की इथं काहीच अवेअरनेस नाहीये. म्हणजे या जिल्ह्यामधला पहिला सायकॅट्रिस्ट म्हणून जेव्हा आलो तेव्हा इथल्या लोकांना सायकॅट्री विषयी काही माहिती नव्हती. म्हणजे आज 20 वर्षानंतर बरीच त्याच्या पुढे प्रगती झाली आहे. त्यामुळे काही वेळा मला असं वाटायचं म्हणजे लोक माझ्याकडे यायची, पेशंट एक्साइटेड आहे, आतापर्यंत तुम्ही बघा, मी त्यांना लिहायचो आणि सांगायचो फॉलोअपला उद्या किंवा परवा या, तर ते सांगायचे आता तो शांत जाऊ गयो मग आम्ही घायचा खायचा बघतो. अशी सिच्युएशन होती. त्यामुळे त्याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करण्याची गरज होती आणि त्याच्यातून काही रोल प्ले करणं किंवा काही आर्टिकल लिहिणं. आणि मग पहिल्यांदा मी तरुण भारतमध्ये पहिलं सदर लिहिलं मनोहरांच्या संदर्भात आणि त्याला मला प्रतिसाद खूप चांगला आला. आणि त्या लिखाणावरती छाप होती आमचे डॉक्टर श्रीकांत जोशींची. त्यांचा एक मनोविकारांचा मागोवा नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचल्यामुळे कशा प्रकारे मांडायचं असतं, आपले अनुभव कशा प्रकारे मांडायचे असतात हे मला माझ्या लक्षात आलं. मग त्याच्यानंतर ती माझी गरज बनली. आणि मी हेही सांगेन की अकॅडमिक शिक्षण घेत असताना मी ज्या भाषेसाठी जे प्रयत्न केले, निबंध चांगला लिहावा ह्याच्यासाठी जे प्रयत्न केले, बरंच वाचलं, त्याचं मार्गामध्ये रूपांतर नाही झालं. पण मला ही जाणीव आहे की ते कौशल्य माझ्यामध्ये आलं की कशा प्रकारे लिहिलं पाहिजे की लोकांना समजेल. त्याच्यानंतर मी कराडला असताना माझं सुदैव असं की श्रीनिवास कुलकर्णींच्या जवळ मी राहायचे. श्रीनिवास कुलकर्णी ज्यांना तुम्हाला तुमच्याकडे काही लोकांना माहिती असेल, सोन्याचा पिंपळ, डोह हे त्यांचे प्रसिद्ध असलेले हे. आणि त्यांच्याकडे मी पु ल देशपांड्यांना बघितलं, त्यांच्याकडे मी गोनी दांडेकरांना बघितलं, त्यांच्याकडे मी शिकवूना बघितलं. ह्या सगळ्यांना बघितल्यानंतर आणि ते ऐकलं, म्हणजे माझं कुठेतरी बोलण्याची मला हिंमत नव्हती कारण की फार मोठी माणसं होती. पण त्यांना ऐकून मला बऱ्याच गोष्टी समजल्या. मी तिथं अनिल अवचटांना पण बघितलं आणि स्वतःविषयी हे त्यांचं अनिल अवचटांचं पहिलं पुस्तक मी वाचून काढलं. आणि ते वाचत असताना माझ्या लक्षात आलं की डॉक्टर अवचट लिहित आहे तेच मी मेडिकल कॉलेजमध्ये अनुभवते. ते अनॅटमी असेल, फिजिओलॉजी असेल किंवा नंतरचं मेडिसिन सर्जरी असेल, तर त्यांना आलेले सगळे जे अनुभव आहेत ते कोणत्याही एका मेडिकल कॉलेजच्या स्टुडंटला येतात ते माझ्या लक्षात आलं. आणि तिथं मला अवचट, म्हणजे जर कोणी मला विचारलं साहित्यामध्ये तुमचा गुरु असा कोण, मी त्यांना भेटून काही चर्चा केलीच नाही. मी भेटलोय त्यांना पण तशी चर्चा नाही केली. पण त्यांच्या लिखाणातून मी शिकलो. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अवचटांनी जे लिहिलंय ते सत्य लिहिलंय. म्हणजे जे काही त्यांच्या अनुभवाला आलं ते लिहिलंय, ते फिक्शन नाही आहे. पण ते लिहित असताना वाचकाला ते गोड वाटेल, वाचकाला त्याच्यामध्ये लक्ष लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्या डोळ्यासमोर ती हे उभी राहील आणि ते सोपं होईल अशा प्रकारे अनिल अवचटांनी लिहिलं. त्यामुळे मी त्यांची अनेक पुस्तकं वाचली आणि मला वाटायला लागलं की असं लिहायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे अनुभव होते, म्हणजे 2002 ते 2009 ह्या जो स्पॅन होता तो माझ्यासाठी खूप वेगळा होता आणि फार ट्रॉमॅटायझिंग होता. म्हणजे माझ्या आईची गोष्ट सरांनी सांगितलं, ते लिहिण्यासाठी मला अजिबात कल्पना करावी लागली नाही. कारण ते सगळे प्रसंग इतके भावनिक होते. म्हणजे तसंच उल्लेख केला की माझे वडील तिथं हॉस्पिटल नाक्यावरती पथनाट्य चालू असतानाच कोसळले. म्हणजे ते बोलत होते, भाषण करता करता हार्ट अटॅक आला. ते हे सगळे गोष्टी अशा घडलेल्या होत्या की मला लिखाणासाठी म्हणून काही कल्पना करावी लागली नाही. ते सगळं सरळच होतं. उलट ते लिहित असताना मला खूप त्रास होत होता. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या आईची गोष्ट हे पुस्तक पहिला अर्धा भाग मी लिहिला आणि शेवटचा अर्धा भाग आहे तो मी लिहायला घातला आणि लिहिला. देवेंद्र कांदोळकर म्हणून आमचे एक मित्र आहेत, मोठे कार्यकर्ते आहेत. त्यांनी गुजरातमध्ये बऱ्याच सागर शाळा म्हणून त्यांनी त्या चालवतात त्या प्रकरणी. आणि ते व्यक्ती की माझ्यासाठी मुद्दाम लेखनिक कसे बसले आणि मी सगळं सांगायचो, गरीबर आला की मला रडायला आलं मी थांबायचो. पण सातत्याने त्यांनी लिहून घेतलं आणि जवळजवळ 15 दिवस आम्ही सतत असं काम करत होतो. आणि मला आठवतं गोव्यामध्ये डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या समोर एक गार्डन आहे, महावीर गार्डन म्हणून, तिथं बसून आम्ही ते लिहिलं. मी त्यांना डिक्टेशन दिलं आणि त्यांनी लिहिलं. आणि तुम्ही त्याच्यातला प्रसंग बघितला म्हणजे मी ते पुस्तक परत वाचलं नाही. माझ्या बहिणीने सुद्धा ते परत वाचलं नाही. कारण इतकं पेनफुल ते आयुष्य होतं. बऱ्याच लोकांना ते आवडतं कारण त्याच्यामध्ये जे आहे ते वास्तव आहे आणि काळजाला भेटतं. त्याच्या बरोबरीनेच माझं बाकीच्या ठिकाणचं काम सुरू होतं. मी जेव्हा सिनियर रेसिडेंट म्हणून IPHB मध्ये काम करायचो तेव्हाही माझ्या पुढ्यात अनेक पेशंट यायचे आणि ते पेशंटचे अनुभव, त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव हे कुठेतरी मनात रुजत असायचे. जेव्हा मी तिथं IPHB मधला जॉब सोडला तेव्हा मला अर्ज नावाच्या संस्थेने मला म्हटलं की तुम्ही आम्हाला आमच्यासाठी आठवड्यातून 2 दिवस देऊ शकता. मला असं वाटलं की सायकॅट्री रिलेटेड काम असेल. म्हणजे साधारणपणे तोपर्यंत माझं काम जे होतं ते असं होतं की पेशंट माझ्याकडे येणार, त्याची हिस्ट्री घ्यायची,
त्याला हिस्ट्री केल्यानंतर डायग्नोसिस करायचा, डायग्नोसिस झाला की त्याला मेडिसिन म्हणजे फार्माकोलॉजिकल थेरपी द्यायची आणि इकडचं तिकडचं सपोर्टिव्ह सायकोथेरपी द्यायची आणि पेशंटला पाठवायचं. म्हणजे हे सगळं काम अर्ध्या तासात आठवायचं. आणि फॉलोअपला जर पेशंट असेल तर पेशंटकडे म्हणजे तुम्ही जर आयपीएच बघितलं वर करून बघायला सुद्धा हे नसतं एवढे पेशंट असतात. पण हे हे काही योग्य सायकॅट्री असं नाही, पण ती आम्हाला सवय झालेली होती की फार्माकोथेरपी द्यायची. डिप्रेशन आहे असं आढळलं अँटी डिप्रेसंट द्यायचं, सायकोसिस असेल तर अँटी सायकॉटिक द्यायचं, एन्झायटी असेल एन्झोलायटिक द्यायचं, नाही तर मूड स्टॅबिलायझर द्यायचं. या चार औषधांपैकी आठून पाठवून द्यायची हे साधारणपणे होतं. आणि जेव्हा मी अर्ज मध्ये गेलो आणि अर्ज ही ऍक्च्युली अन्यायरहित जिंदगी असं त्याचं नाव, आणि ही संस्था रेड लाईट एरियामध्ये काम करत होती. म्हणजे बायना तुम्हाला माहिती असेल आता हे सगळं हे झालंय, पण ज्यावेळी मी तिथे गेलो तेव्हा बायना अर्ध डिमोलिश झालेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्या रेड लाईट एरियामध्ये ज्या मुली होत्या ज्यांचं रेस्क्यू झालं आणि त्यांच्या रिहॅबिलिटेशनचं काम ही संस्था करत होती, आणि त्या मुलींना काउन्सिलिंग देण्यासाठी म्हणून त्यांनी बोलवलं. जेव्हा मी त्या मुलींशी बोलायला लागलो तेव्हा माझ्यासाठी खूप आव्हान होतं. म्हणजे मला आठवतं मी तिथून जाणार त्या संस्थेला जॉईन होणार असं म्हटल्यानंतर माझे जे सिनियर कन्सल्टंट होते ते मला म्हणाले की न्यूरोकॉग्निटिव्ह इफेक्ट ऑफ एचआयव्ही वाचून जा. पुस्तक काढून बघितलं त्याच्यामध्ये 100 आसपास पानं होती, वाचायला होणार नव्हतं, मी फक्त चाळलं आणि म्हटलं बघूया तिथं फेस करावं लागलं. आणि माझ्या पुढ्यात जे पेशंट आले ते वेगळेच त्यांचे प्रॉब्लेम. म्हणजे एखाद्या मुलीला 12व्या वर्षी मेन्सेस आल्यानंतर प्रॉस्टिट्यूशन मध्ये करण्यात आलं होतं, तिच्या आईनेच तिला देवदसी बनवली आणि पाठवलं. म्हणजे तिच्या आईचा दोष नव्हता, कारण ते कल्चरच तसं बनलं होतं. आणि ती मुलगी म्हणजे जिला पुरुष म्हणजे काय हे माहिती नाही अशा अनेक पुरुषांच्या बरोबर ती म्हणजे त्यांच्या तिच्यावरती अत्याचार झाल्यानंतर ती जेव्हा रेस्क्यू झाली आणि ती जेव्हा माता त्या ह्याच्यामध्ये आली तेव्हा तिच्याशी बोलत असताना मी असं पॅरल कुठे बघितलंच नाही. म्हणजे तिचा ट्रॉमा एम्पथाइज करणं माझ्या पलीकडचं होतं. म्हणजे एन्झायटी आपल्याला माहिती असेल, डिप्रेशन आपल्याला माहिती असतं, पण कुठे तुमच्यावरती अन्याय केलाय, तुमचा राईट काढून घेतलाय, पर्सनल राईट काढून घेतलाय आणि तुम्ही काही करू शकत नाही अशा माणसाला काय काउन्सिलिंग द्यायचं असा मोठा प्रश्न माझ्या पुढ्यात होता. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची हॅबिट बदलून गेली होती, मुळात त्यांचा विश्वास उडाला होता माणुसकीवर. म्हणजे त्यांना नातेसंबंध मेंटेन करणंही कळत नव्हतं. प्रत्येक नातेसंबंध ते जे काही 4-5 वर्षात अनुभवलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये असं होतं की जे कोणी तुमचं ओरबडून घेतो आणि तुम्ही भांडल्याशिवाय झगडा केल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. त्यामुळे त्यांचा स्वभाव, बोलण्याची पद्धत बदलली होती, त्यांचे शेड्यूल म्हणजे आपण साधारणपणे रात्री झोपतो त्यांना त्या धंद्यासाठी म्हणून रात्रीच्या वेळी जागा राहावं लागायचं. आणि हे सगळ्याचे इश्यू तिथं होते आणि ते माझ्यासाठी खूप वेगळे होते, म्हणजे आव्हानच होतं. आणि त्याच्याबरोबर मी असं म्हणेन की तिथं मी बऱ्याच गोष्टी शिकलो, कारण हे जे मला माहिती नव्हतं. म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच आपल्याला असं असतं की आपण काही गृहितक तयार होत आहे. जसं लहान असताना असं वाटत असतं की प्रॉस्टिट्यूशन मध्ये असणारी मुलगी म्हणजे वाईट चालायची. इव्हन मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा आम्हाला शिकवण्यात आलं होतं की पेशव्यापासून एचआयव्ही होतो किंवा एसटीडी होता, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज होतात, त्यामुळे त्या रिस्पॉन्सिबल आहे, तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका. मी तर असं म्हणेन की आमचं मेडिकलचं लिटरेचर सुद्धा पुरुष सत्ता होतं, कारण ते फक्त जाणाऱ्या कस्टमरचा विचार करत होतं, तिथल्या बायांचा कोणी विचार करत नव्हतं. हे एक वेगळंच ही गोष्ट होती आणि ह्याची इन्साईट मला तिथं यायला लागली. त्या मुलींचा सायकोलॉजिकल ट्रॉमा कधीच नाही शिकलो. म्हणजे सायकॅट्रीच्या टेक्स्टबुक मध्ये प्रॉस्टिट्यूशनला सायकोलॉजिकल ट्रॉमा काय असेल याचे काहीच वर्णन नव्हतं. आणि जेव्हा मी त्यांच्याशी बोलायला लागलो माझ्यासाठी खूप अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी होत्या. म्हणजे एक दिवस एक बाई मला म्हणाली की आपको लगता होगा ना हमारा मजा आता है, लोग बोलते हैं की प्रॉस्टिट्यूट जो होती है उसका मजा होता है, डंडी क्या एन्जॉय करती है. लेकिन ऐसा नहीं होता डॉक्टर साहब, जिसके मुंह से बांस आती है, जिसके बदन से बदबू आती है, उसके साथ सोना आसान नहीं है. रूम के बाहर सब मजा रहता है, रूम के अंदर सब सजा रहता है. जो औरत के साथ जो कर नहीं सकता वो हमारे साथ आके करना चाहता है. जे त्यांचे परवडतेड गोष्टी आहेत त्या तिथं करायला येतात, त्याचा ट्रॉमा त्यांना प्रचंड असतो. एक दिवस मी त्या संस्थेमध्ये काम करतो, त्यांची दोन ऑफिसेस होती. एक होतं ऑफिस रिहॅबिलिटेशन युनिट होतं जिथे लॉन्ड्री होतं आणि त्यांना काम दिलं जायचं, आणि दुसरं हे होतं ते त्या वस्तीमध्ये होतं, बायना वस्तीमध्ये होतं, ती एक झोपडी होती जिथं ते ऑफिस होतं. मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा एक दिवस दुपारी एक मुलगा आला, तो यायचा मला बऱ्याच वेळा भेटायला यायचा, आणि त्या दिवशी तो मी आणि एक सोशल वर्कर आम्ही तिघेच होतो आणि कोणी नव्हतं. तेव्हा तो असं म्हणाला की डॉक्टर साहेब आपको एक सवाल पूछू आप गुस्सा तो नहीं होंगे. मला वाटलं की रागवण्यासारखं काय आहे, काही विचारू शकतो. त्याने नाही गुस्सा नाही म्हणा, त्याने प्रश्न जो विचारला ना तो फार मला अस्वस्थ करणार होता. तो असं म्हणाला की आपको कोई ऐसा बोलता तो आपकी मां रंडी थी तो आपका कैसा लगता.
यदि आपको कोई ऐसा बोलता कि आपकी बीवी रंडी है तो आपको कैसा लगता, यदि आपके कोई बोलता आपकी बच्ची रंडी है तो आपको कैसा लगता। रंडी का शब्द अपन नेहमी बोलते नहीं, फार सोफिस्टिकेटेड अपन वेश्या वगैरह असं काही नेहमी म्हणतो, पण ती म्हणतो म्हणाला की लहानपणापासून रंडी का बच्चा सुनते सुनते मी बड़ा। त्याच्यामध्ये नाट्यमय तर म्हणजे मला काही कल्पना करण्याची गरजच नव्हती, ती वेदना इतकी होती, मला वाटतं मी शब्दाची जास्त नाही मांडू शकलो। आणि माझ्यासाठी खूप मोठा हा प्रश्न होता, आणि मी बऱ्याच वेळा मला स्वतःला कामगार म्हणून घ्यायला मला काही नाही वाटलं, मला शेतकरी म्हणून घ्यायला मला काही नाही वाटलं, मला अनटचेबल दलित म्हणून घ्यायला सुद्धा काही नाही वाटलं, पण रंडी का बच्चा म्हणून घ्यायला मात्र माझं मन तयार नाही झालं। म्हणजे त्यावेळी मी माझा विचार करायला लागलो, मी समजतो याला शोषण, पण खरंच मी मनापासून याला शोषण म्हणतोय का, तर मी फक्त त्याला दया म्हणून बघतो आहे, तर मी त्यांची वेदना समजतोय का, त्याची ह्युमन राईट्स व्हायलेट झाले आणि त्यांच्यावरती रोज बलात्कार होत आहे हे आम्ही मी समजून घेतोय का। आणि जेव्हा जेव्हा माणसं वेगळ्या प्रकारे बोलतात, म्हणजे एकदा मी त्याच्यावरती एक पुस्तक सुरुवातीला लिहिलं, आमच्या मित्र परागावतने लिहिलं सेक्स मार्केट म्हणून, आणि त्याचा एक प्रोग्राम होता, आणि त्या प्रोग्राममध्ये माझे एक मित्र होते, ते खूप वरच्या पोस्टवरती आहेत, ते जाताना असं म्हणाले की तुम्ही जे या पुस्तकामध्ये मांडलंय ते 50% खरं आहे, 50% मुली चंचल असतात। मी थोडस मी त्यांना उत्तर देऊ शकलो नाही, पण मी त्या अरुण पांडे ज्यांनी ती अर्थ संस्था सुरू केली त्यांच्याशी जेव्हा बोललो, ते म्हणाले की हा त्यांनी ओपिनियन म्हटलं की 50%, तर किती 100 माणसांना ते भेटलेत का की 50% माणसामध्ये हे आहे, हे कुठून बनवलं त्यांनी? म्हणजे आपण आपण आपल्याला असलेलं ज्ञान आपण कुठून बनवत असतो? म्हणजे बऱ्याच वेळा इनफॉर्मल चर्चेतून बनवत असतो, किंवा आपले प्रेजुडायसेस पूर्वग्रह असतात, ते पूर्वग्रहातून आपण बनवत असतो। म्हणजे एक तर माहिती पूर्वग्रहातून किंवा सायंटिफिक नसलेल्या एखाद्या नॉवेल किंवा पुस्तकातून असते, किंवा असे लोक जे तिथं जाऊन आले कस्टमर म्हणून तिथे जाऊन आले आणि जे आपल्या खाजगी गप्पामध्ये पुरुषत्वाचा अभिमान सांगताना बोलत असतात त्यावेळी सांगितले जातात। आणि तिथं म्हणजे त्यांनी म्हटलं की एखाद्या कस्टमरच्या पुढे जेव्हा ती मुलगी येईल तेव्हा ती वस्तू म्हणून असेल ना, ती स्लेव्ह आहे, ती स्लेव्ह त्याच्या पुढ्यात येणार, तो काही तिला काउन्सिलिंग करायला गेला नाही की ती आपलं रडकण सांगेल, तो कोण ऐकायला नाही, तू म्हणणं मी पैसे फेकलेले आहेत, तो त्याला तिला ऐकायला तयार होणार नाही। त्यामुळे हे 50% गणित हे चुकीचं आहे, मुळे ते सगळं गणितच चुकीचं आहे। ते असं म्हणाले की ह्या मुली चार अवस्थांमधून जातात आणि आपण त्यांना बघतो जेव्हा त्या चौथ्या अवस्थेला पोहोचलेल्या असतात। पहिली अवस्था असते रेजिस्टन्स, ज्यावेळी मुलगी बाहेर पाठवली जात नाही, तिचा जो विरोध असतो तो मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जातात। इथं आपण थोडंसं फरक करायला पाहिजे, व्यभिचारी गोष्ट वेगळी आणि प्रॉस्टिट्यूशन ही गोष्ट वेगळी। दोन मोठ्या माणसांना फक्त सेक्शुअल इंटरेस्ट म्हणून त्याने सेक्स केला तर त्याला आपण व्यभिचार म्हणू शकतो, त्याला तुम्ही सामाजिक आणि मॉरल इमॉरल काही म्हणा, पण जिथं पैशाच्या बदल्यात किंवा दुसऱ्या कशाच्याही बदल्यात म्हणजे अगदी प्रमोशनच्या बदल्यात का होईना कोणाबरोबर तरी झोपावं लागतंय, तिथं प्रॉस्टिट्यूशन। आणि ह्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, लोकांना कशा प्रकारे कोंडीत पकडलं जातं की त्या प्रॉस्टिट्यूशन मध्ये जातं, त्याला गरिबी हे कारण आहेच, पण त्याच्यावर अनेक फॅक्टर तिथं आहेत, जात पण फॅक्टर तिथं हे करते, कारण तिथं असलेल्या बायना वस्तीमध्ये असलेल्या मेजॉरिटी मुली ह्या दलित होत्या, महार आणि चाभार कम्युनिटीमध्ये कर्नाटकातल्या मुली होत्या, देवदासी प्रथा तिथं साधारणपणे त्याच कम्युनिटीमध्ये आहे, की ह्याला बाकीचे सुद्धा संदर्भ आहेत। आणि ज्यावेळी पहिले हे जेव्हा मी बघितलं पहिली रेजिस्टन्सची फेज, रेजिस्टन्स म्हणजे मला नाही करायचं, आणि हा रेजिस्टन्स मोडून काढण्यासाठी संपूर्ण वातावरण तिथं असतं, त्यांच्यावरती सतत रेप केले जातात, फिजिकल टॉर्चर केलं जातं, वजायनामध्ये मसाला घालण्यापर्यंतची प्रकार केले जातात। रेजिस्टन्स मोडला, त्याचा रेजिस्टन्स मोडला म्हणजे सुरुवातीला तिला वाटत असतं मी असं रेजिस्ट करेन आणि बाहेर पडेल, ते लक्षात येतं की बाहेर पडणं शक्य नाही आहे, तेव्हा मग ते निगोशिएशनच्या फेजमध्ये येते। निगोशिएशन म्हणजे मी करेन, मी थोडीशी चांगली वागेन, मग मला एक वर्षभरानंतर सोडा, अशा प्रकारच्या आहेत, कारण त्यांना विकला विकत घेतले आणि विकले असा प्रकार असतो, तो 10,000 रुपये त्यावेळी हे होतं की मुली विकल्या जायच्या विकत घेतल्या जायच्या। त्याच्यानंतर ती निगोशिएशन केले, त्यांच्या लक्षात येतं की आपण नाही याची पण सुटणार आहोत, त्यांना त्याच्यानंतर ते ऍक्सेप्टन्सच्या फेजमध्ये जातात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपले मागचे दोर तुटलेले आहेत, म्हणजे ते ॲडॅप्टेशन, चौथी हे ॲडॅप्टेशन थोडंसं ॲडॅप्ट होतात त्या गोष्टीला, आणि चौथ्या फेजमध्ये असतात ॲक्सेप्ट करतात, म्हणजे मागे आपल्याला जाणं शक्य नाही आहे, आता हेच आपलं डेस्टिनी आहे, तर मग मला तुम्ही रिस्पेक्टने का वागवत नाही? म्हणजे जेव्हा बायका असं सांगतात की आम्हाला लिगलाइज करा प्रॉस्टिट्यूशन, तेव्हा ते कोणत्या बायका सांगतात? ह्या शेवटच्या अवस्थेमध्ये ऍक्सेप्टन्सच्या फेजमध्ये, म्हणजे पहिल्या 3 फेजमध्ये त्याला कोणी भेटलेलं नाही, पहिल्या 2 फेजमध्ये तो कोणीच नाही, जेव्हा त्यांना खरा ट्रॉमा होत होता, सायकोलॉजिकल फिजिकल ट्रॉमा होत होता, त्यावेळी त्यांना कोण भेटलेलं नाही, त्या बाया जेव्हा चौथ्या स्टेजमध्ये येतात आणि तेव्हा ते सांगतात की लिगलाइज करा, आपण म्हणतो पण आपण त्यांची मानसिकता काय आहे हे आपण विचारात नाही घेत, कारण प्रॉस्टिट्यूशन हा फक्त क्लायंट आणि प्रॉस्टिट्यूट याच्यामधला दोघांमधला चालणारा व्यवहार नाही,
त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात व्हाईट कॉलर लोक आहेत. म्हणजे गोव्यामध्ये कारण पहिल्यांदा रेड लाईट एरिया हा फेनॉमिना पण बदलत आला, नंतर मसाज पार्लर झाले. सगळ्यांना माहिती आहे की मसाज पार्लर हे काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा फिजिओथेरपिस्टने काढलेले नव्हते, हे सगळंच तिथं सॉलिसिट करण्यासाठी एक वेगळ्या नावाखाली केलेला जो प्रकार होता, त्या मसाज पार्लरवाल्यांनी असोसिएशन बनवलं आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीला ते अफिलिएट केलं. म्हणजे ऑफिशियल तो हे झालं. मला सांगा की ह्या सगळ्या लोकांना ब्रेक करून त्या मुलींना बाहेर पडणं हे शक्य नाही आणि हे सगळे लाभार्थी आहेत. आपल्याला दोनच व्यक्ती दिसतात पण त्याच्या पलीकडचे व्हाईट कॉलर लाभार्थी आहेत. अलीकडे जर आता तुम्ही बघितलं, तुम्ही वाटल्यास तुमच्या गावाच्या नावाने किंवा तुमच्या जिल्ह्याच्या नावाने एस्कॉर्ट सर्व्हिस म्हणून क्लिक करून बघा. तुम्ही जर सिंधुदुर्ग एस्कॉर्ट, कारण हे आम्ही केलं, म्हणजे ज्यावेळी याच्यावरची स्टोरी करायची होती, माझे मित्र आहेत भगवान चैटे म्हणून, तर ते मला म्हणाले होते की मला काहीतरी स्टोरी द्या. मी पांड्यांशी बोललो तर पांडे असं मला म्हणाले की तुम्ही ह्याच्यावरती जा गुगलवरती सिंधुदुर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस म्हणून क्लिक करा, तुम्हाला जे काही येईल त्याप्रमाणे तुम्ही हे करा. आम्ही जेव्हा सिंधुदुर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस म्हणून क्लिक केलं, घे म्हणून आम्हाला रेफरन्सेस आले, त्याच्यापैकी एक रेफरन्स आम्ही घेतला, त्याचा फोन नंबर घेतला आणि त्याला कॉल केला. कॉल केल्यानंतर तो माणूस पलीकडचा म्हणाला कुछ मत बोलो, व्हॉट्सअप पे हाय हे. त्याच्यानंतर माझ्या मित्राने बोलण्याचा प्रयत्न केला, नाही कुछ मत बोलो व्हॉट्सअप पे हाय हे, आणि त्याने फोन कट केला. आम्ही व्हॉट्सअपवरती हाय पाठवलं, त्याच्यानंतर त्याने रेट पाठवले 2 तासासाठी इतके, 8 तासासाठी इतके, आणि ते रेट पाठवल्यानंतर जवळजवळ 15 मुलींचे फोटो पाठवले. इतके राजरोसपणे ऑनलाईन हे चालतं, आपल्या जिल्ह्याच्या नावाने चालतं, पण आपल्याला याची माहिती नाही. पण हे चालवणारी ती व्यक्ती नाही आहे, हा बसलेला माणूस कदाचित दिल्लीत बसलेला असतो, हिंदीत बोलत होता. कोण कुठे त्यांनी हे केलं, हा ऑर्गनाइज क्राईम आहे. हे सगळं आपण त्याला व्यवसाय म्हटला तरी तो ऑर्गनाइज आहे, संघटित आहे, त्याचे अनेक लोक त्याच्यामध्ये आहे. नाहीतर दिल्लीत बसलेला माणूस तुम्हाला सांगतो तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवता आणि तिथं तुम्हाला तो 15 मुलींचे फोटो पाठवतो, त्या मुली तुमच्याकडे पोहोचणार, तुम्ही सिलेक्ट कराल त्याप्रमाणे, हे कसं शक्य आहे? ह्याला संघटित याच्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे हा जो बाकीचा फेनॉमेन आहे, म्हणजे पूर्वी तो होता की त्याच्यामध्ये लाभार्थी होते घरवाली असायची, इव्हन डॉक्टर्स मी बघितले, म्हणजे एक्स्ट्रा बिल करून द्यायचं, म्हणजे त्या मुलीला बरं नाही म्हणून सांगायचं, तिला सांगायचं बरं नाही तर इतकं बिल झालंय, आणि त्याचा आणि त्या हिचं हे असायचं म्हणजे घरवालीचं, म्हणजे तिला बिल जास्त सांगितलं की प्रॉस्टिट्यूशन मध्ये ती आणखी बांधली जाणार, तर तुला हे पे करायचं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या मुली गुलामासारख्या झालेल्या असतात. आणि हेच मी लिहिलं, मी जी पुस्तकं लिहिली ती साधारणपणे माझ्या अनुभवावरतीच आधारित होती, म्हणजे मला जे अनुभव आले त्याच्यावरतीच आधारित मी लिहिली. अलीकडे मी लिहिलं ते मानसिक आधाराच्या संदर्भात, पण ते नेहमीच लिहिलंच नाही. एक म्हणजे मला इंग्रजीमधला कोण जर विचारलं की लिखाणाच्या बाबतीतला गुरु, तर ऑलिव्हर सॅक्सचं नाव मी घेईन. ऑलिव्हर सॅक्स हे न्यूरोलॉजिस्ट होते, ते मारले अलीकडे, तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं जे मला इंटर्नशिपच्या काळामध्ये मिळालं होतं. पुस्तकाचं नावच गमतीशीर होतं, अ मॅन हू मिस्टूक हिज वाईफ फॉर अ हॅट. म्हणजे असा माणूस जो आपल्या बायकोच्या डोक्याला टोपी समजला. म्हणजे ही एक अशी वेगळीच कथा होती, तो म्युझिशियन होता आणि त्या म्युझिशियनला दिसत नव्हतं असं नाही, पण त्याच्या लोकांना असं वाटलं, त्याच्याकडे शिकायला येणाऱ्या लोकांना असं वाटायचं की ह्या माणसाला ओळखता येत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण पुण्यात आलो तर तो अनोळखी लुक देतो, आपण बोलल्यानंतर ओळखतो. म्हणजे एक हे बघा, म्हणजे आपल्याला हे सगळं दिसतं आणि आपण एकमेकाला ओळखू शकतो, हे मेंदूच्या एका ठराविक क्षमतेमुळे ओळखू शकतो. त्याला एक व्हिज्युअल अग्नोसिया नावाचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मेंदूच्या दृष्टी केंद्राशी संबंधित प्रॉब्लेम होतो आणि मग तुम्हाला चित्र दिसतं पण त्याचा अर्थ कळत नाही, पण तुम्हाला सगळं दिसेल. म्हणजे त्याची जेव्हा टेस्ट करायचा हे केलं तर त्याच्या पुढे एक गुलाब दिल, तर गुलाब दिल घेतल्यानंतर तो म्हणाला की हे एक कॉलीफ्लॉवर सारखं स्ट्रक्चर आहे, पिंक कलरचं स्ट्रक्चर आहे आणि त्याला हिरवी काठी आहे, हे त्याने केलेलं वर्णन. मग डॉक्टरने म्हटलं की त्याचा वास घ्या, वास घेतल्यानंतर तो लगेच म्हणाला की हे गुलाब. म्हणजे आपल्याला हे अनेक गोष्टी आपल्या लक्षातच येत नाही की हे सगळे फेनॉमिना आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये असू शकतात. बऱ्याच वेळा होतं असं की न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन हे मोटर डिस्फंक्शन बघतात, डेफिसिट मोटर डेफिसिट बघतात किंवा सेन्झरी डेफिसिट बघतात, पण ते सायकोलॉजिकल जे काही डेफिसिट तयार होतात ते बघत नाही. म्हणजे वाचीचे सुद्धा दोन केंद्र आहेत, ब्रोकाज एरिया आणि वर्निकेज एरिया. म्हणजे मेंदूमध्ये एक हे आहे की तुमच्या तुम्हाला तोंडात शब्दच नाही काढता येत, आणि दुसरं आहे की तुम्ही बोलता पण तुम्ही काय बोलताय तुम्हालाही कळत नाही, समोरच्यालाही कळत नाही, अशा प्रकारचे काही हे आहेत. एक केस त्यांनी आणखी डिस्क्राईब केली होती ज्याच्यामध्ये एक पेशंट ऍडमिट झाला होता,
न्यूरोलॉजी वॉर्डमध्ये आणि ऑलिव्हर सॅक त्यावेळी रेसिडेंट होते आणि त्यांना कॉल आला सकाळी पेशंट ऍडमिट झाला आणि दुपारी कॉल आला सिस्टर असं म्हणाली की पेशंट उठला आणि अंथरुणातून बाहेर बसला म्हणजे तो बेडवरती नाही खाली बसलाय आणि त्याला म्हटलं की अंथरुणात चल तुझं जायला तयार नाही तर तुम्ही येऊन त्याला समजाव. ऑलिव्हर सॅक गेला त्याच्याशी बोलला तो सगळं हे म्हणाला तो म्हणाला तुम्ही काय मस्करी लावली आहे म्हणाला तुम्ही अशा पेशंटची चेष्टा करता मी थोडासा पाय माझा हे वाटतो म्हणून मी ऍडमिट झालो आणि तुम्ही माझ्या अंथरुणामध्ये तुमच्या मेलेल्या माणसाचा पाय आणून ठेवला म्हणजे ॲनॉटॉमी हॉलमध्ये जे डिसेक्शन साठी प्रेत असतात त्याचा पाय आणून ठेवला म्हणून कुठे आहे पाय असं म्हटल्यानंतर त्याने आपलाच पाय दाखवला आणि हाच पाय म्हणाल तुमच्या बॉडीला चिकटलेला आहे तुमचा स्वतःचा आहे तू म्हणाल नाही स्वतःचा तो घाबरूनच गेला म्हणजे स्वतःच्या बॉडीला मेलेला पाय चिकटलाय म्हणून घाबरून गेला. हे आपण कधी विचारच करत नाही आपले सगळे अवयव आपले आहेत असं आपल्याला वाटणं ही सुद्धा एक मेंदूची क्षमता आहे. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की आपल्या अशा अनेक क्षमता आहेत ज्या आपल्याला आहेत याची आपल्याला जाणीव नाही म्हणून त्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. तर त्यामुळे मला असं वाटलं की ह्या गोष्टी लोकांच्या पुढे यायला पाहिजेत म्हणून मी थोडा प्रयत्न केला एक 20 आर्टिकल मी ह्याच्यातून मी लिहिली. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही गुगल सर्च वरती जाऊन एलियन हँड सिंड्रोम म्हणून सर्च करा. एलियन हँड सिंड्रोम म्हणजे तुमचा एक हात अचानकपणे वेगळं व्यक्तिमत्व कसं वागायला लागतो म्हणजे जणू काही तो झपाटलेला आहे असं वागायला लागतो म्हणजे तुम्ही बाकी सगळं विचार करणं तुमचा उजवा हात चालला समजा तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर तुमचा डावा हात पटकन तुमच्या कानकडे मांडणं किंवा तुमचा गळा धरणं म्हणजे तो पूर्ण वेगळ्याच प्रकारे वागायला लागतो. जेव्हा मेंदूमधल्या दोन जे आपण हेमिस्फिअर म्हणतो त्याच्यातल्या कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम झाला की असा अशी गोष्ट दिसते. हे अशा गोष्टी आहेत की ज्या आपण कधी नाही हे केल्या किंवा मराठी साहित्यामध्ये त्या अजूनही कोणी आणलेल्या नाही. मला वाटत होतं की ऑलिव्हर सॅक्सचं पुस्तक अनुवादित करायला पाहिजे होतं पण कोणी ते केलेलं नाही ते करावं अशी माझी इच्छा आहे बघूया. तर हा जे मगासपासून मी बोलतोय ते हेच की माझ्या अनुभवातून मी आणि जसं सरांनी म्हटलं तसं मी साहित्यिक नाही माझी गरज होती म्हणजे मी प्रॅक्टिस करताना माझी गरज होती की लोकांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे लोकांना हे बायोलॉजिकल इलनेस आहे ते समजलं पाहिजे त्याची ही सिम्प्टोमॅटॉलॉजी आहे हे समजलं पाहिजे जेणेकरून त्यांना रिलॅक्स वाटेल. काय होतं की कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत गुड असेल ते आपल्याला प्रॉब्लेम होतो. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल की डॉक्टर आपल्याला स्पष्ट करून सांगत नाही म्हटल्यानंतर आपल्याला फार टेन्शन वाटतं. डॉक्टरने जर सगळं व्यवस्थित प्रोग्नॉसिस वगैरे सगळं सांगितला तर आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये स्पष्टता आहे पण बऱ्याच वेळा होतं असं मला असं वाटतं की हा मेडिकल कॉलेजमधल्या शिक्षणाचा प्रॉब्लेम असावा. माझा स्वतःचा अनुभव सांगतो जेव्हा माझी आई टर्मिनल स्टेजला होती म्हणजे अगदी शेवटच्या दोन चार दिवसामधली गोष्ट आणि त्यांनी मला असं सांगितलं म्हणजे आईला कॅन्सर होता शेवटची स्टेज होती तिला अवयव हे व्हायला लागले होते एक बाजू पॅरलाइज झाल्यासारखी होती जीएमसीमध्ये ऍडमिट होती फक्त नर्सिंग केअर तिथे चांगली व्हावी आणि तिथं एक रेसिडेंट आला माझ्याकडे आणि तो म्हणायला लागला तिचं लंबार पंक्चर करून आम्ही सीएसएफ घेतो सेरेब्रो स्पायनल फ्लुइड घेतो आणि ते तपासतो. मी म्हटलं आता डायग्नोसिस बदलणार नाही आहे ना तुमची मॅनेजमेंट बदलणार आहे मला नाही वाटत की तिला आता आणखी टोचून त्रास द्यावा आणि मग मी त्याला सांगितलं आणि मग मी त्याने मला लिहून दे म्हणजे लिहून दिलं कारण मला माहिती होतं तिचं पुढचं हे माहिती होतं. त्याच्यानंतर जेव्हा ती कास्टिंग मध्ये गेली तर साहजिक आहे कोणीही प्रयत्न करणार आणखी थोडा वेळ वाचावं म्हणून मी त्याच्याकडे गेलो आणि तो रेसिडेंट होता कारण मी इतका एंग्शियस होतो मी काहीच करू शकत नव्हतो. त्याला मी म्हटलं तर तो मला काय सांगतोय तुम्ही ते लंबार पंक्चर करायला गेले नाही ना आम्हाला आणि आता आम्हाला सांगताय. मी त्याला म्हटलं की अरे त्याने काही नाही फरक पडणार होता आता फक्त तिला जो हे तयार झालाय तो सब कर तिला थोडासा ब्रीदिंग करू दे याच्यासाठी प्रयत्न कर. तुला सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मेडिसिन मध्ये ही संवेदनशीलता नाही आहे त्यामुळेही लोकांना प्रॉब्लेम होतात. ते सगळं व्यवस्थित जर समजावून सांगितलं तर कितीही आजार असेल आपण ऍक्सेप्ट करण्याच्या ह्याच्यामध्ये येतो. जेव्हा कोणत्याही गोष्टीची अस्पष्टता राहते तेव्हा जास्त टेन्शन होतं त्यामुळे मला हे सगळं मराठीमध्ये यावं लोकांपर्यंत पोचावं असं मला वाटतं आणि याच्यावरती चांगली पुस्तकं मराठीमध्ये आहेतही म्हणजे असं काही नाही की नवीनच हे असं तुम्हाला सांगतोय त्याच्या अगोदरच्याही लेखकांनी ती लिहिली आहेत पण ती अधिक प्रमाणात यावी लोकांच्याकडून म्हणजे ग्रामीण पातळीवरती काम करत असताना येणारे अनुभव त्याच्यामध्ये यावे सामान्य लोकांपर्यंत ती पोचावी असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांनी इथं आला बरेच जण सगळे इथे आला आणि माझं हे ऐकून घ्यायचं आणि माझ्या सत्काराला मी कौतुक केलं त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि विशेष करून ह्या सगळ्या मंडळींची मॅनेजमेंटची. आणि शेवटी एकच हे सांगतो की मी हे सगळं करत असताना गोडकरनी जे लिहिलं आहे त्याच्यावरून एक वाटू शकेल हा माणूस जरा एक्सेंट्रिक आहे. खरी गोष्ट आहे
मी जेव्हा वडिलांशी बोलायचो, वडील मला असं एकदा म्हणाले होते की तुला लोकांनी मॅड म्हटलं तरी चालेल, पण कोणी तुला लबाड म्हणता का म्हणे. आणि माझ्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग दिसतील की जिथं मी तुम्हाला एक्सेंट्रिक वाटेल किंवा मॅटचअप वाटेल, पॉसिबल आहे, आहेच मी. पण फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट मला वाटतं मी ह्या 48 वर्षामध्ये कमावली, ती म्हणजे कोणीही मला करप्ट नाही म्हणू शकत. ही एक गोष्ट मी मिळवली, बाकी काही नाही मिळवलं असेल तर. इथे एक मनोहर दामले म्हणून एक सर होते, ते इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर पण होते. त्यांना मी जेव्हा 2002 मध्ये भेटलो होतो, ते पूर्वीपणापासून मी त्यांना भेटायचो, पण त्यावेळी त्यांना मी एका पाईपलाईनच्या संदर्भात भेटलो होतो, तेव्हा ते मला असं म्हणाले होते, प्रत्येक माणसाची किंमत असते. म्हणजे मी आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी मला सपोर्ट करावा म्हणून त्या आंदोलन त्या गावातून तुझी किती किंमत असं त्यांनी मला डायरेक्ट विचारलं. मी म्हटलं नाही, मला असं गोलमाल उत्तर देऊ नको, तू सांग केव्हा तू विकला जाशील, किती रुपयाला तू विकला जाशील. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी प्रॅक्टिस सुरू केली आहे, मी स्पेशलायझेशन करून आलोय, पण मी लोकेशनकडून पैसे घेत नाही. तर त्यांना काय इतकं हे वाटलं, मग मला म्हणाले आणखी काही बोलायची गरज नाही. ते मला म्हणाले की मी तुला 2 दिवसांनी सांगतो. आणि त्यांनी 2 दिवसांनी मी त्यांना भेटायला गेलो, ते म्हणाले मी कोणाकडून तरी माहिती काढली आणि तू खरंच पैसे घेत नाही हे मला कळलं, पण ह्या याने तुझं तू उद्ध्वस्त होशील, कदाचित रस्त्यावर येशील, तू दरिद्री होशील, पण ते दारिद्र्य सुद्धा दिव्य असेल. माझ्यासाठी हा खूप मोठा हे होता, सुद्धा दिव्य असेल. मला वाटतं ह्याच ह्याच्यावरती, म्हणजे असं नाही मी म्हणणार की अनेक लोक म्हणतात की हे सगळं छान आहे, असं नाही. ह्याचे ह्याचे प्रत्येकाचे ड्रॉमा असतात, ह्याचे त्रास असतात, ह्या सगळ्या. म्हणजे असं नव्हतं की बायनामध्ये मी काम करत होतो, अजूनही त्रास होतो, अनेक गोष्टींचा मला त्रास होतो. त्यामुळे हे खूप छान आहे असं मी म्हणणार नाही, पण मला एक सांगता येईल की मी तरी सुद्धा मी चिवटपणे त्याच्यामध्ये राहतोय. आणि जेव्हा जेव्हा असे कोणी तुमच्यासारखी माणसं जेव्हा थोडस का होईना कौतुक करतात, बोलतात, तेव्हा मला तो ग्रुप येतो आणखी थोडं पुढे जाण्यासाठी. तुम्ही आज इथं आलात आणि माझा ग्रुप वाढवला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.